कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। सर्व शिरसगाव व शेजारील गावातील बहुसंख्य लोक शोकसभेसाठी जमा झाली होती। शिरसगाव येथील दोन जवान आर्मीत देशसेवेसाठी तत्पर कार्यरत आहेत। प्रमोद गायकवाड नारायण भागवत यांच्या पिताश्रींच्या हस्ते वीर जवानांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली वाहिली। जमा झालेल्या सर्व ग्रामस्थांनी 2 मिनिटे शांत उभं राहून पाकिस्तान मुर्दाबाद वीर जवान अमर रहे अशा घोषणा देऊन आदरांजली वाहिली। पुलवामा येथे भ्याड झालेल्या हल्ल्यात जे 42 वीर जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून गावकऱ्यांनी एक मदत निधी जमा करण्यासाठी एक डोनेशन बॉक्स ठेवण्यात आला। ज्यांना शक्य होईल तेवढी मदत रोख स्वरूपात डोनेशन बॉक्समध्ये जमा करण्याचे आवाहन शिरसगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले। काही मान्यवरांनी आपले मनोगत मांडले होते, यात अतिशय भावुक पद्धतीने काहींनी मनोगत मांडले। मेडिकल कारण मेडिकल हे 24 तास चालू असतात, किमान अत्यावश्यक सेवा म्हणून ते मेडिकल नेहमी चालू असतात। ज्या कोणा माझ्या मित्रांना वाटत असेल की आपण एवढी जवानांच्या जे काही आजारी आढळून कोणी राहिलेले असतील त्यांच्यासाठी आपण पूर्ण फुलाची पाकळी घालून आज संध्याकाळी काही काही त्या डोनेशन बॉक्स मध्ये टाका। ईडीच आपल्या गावाच्या वतीनं आपल्या पंचक्रोशीच्या वतीनं त्यांना महत्वाची श्रद्धांजली ठरेल। एवढंच म्हणून मी माझ्या गेलेल्या वीर जवानांना जय हिंद करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो, जय हिंद जय भारत। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की। हम अपने सरकार के साथ में रहेंगे और इस देश के साथ में रहेंगे, हम उनका मुकाबला करेंगे। हाँ, और इसके साथ में जो है ना, जो शहीद हुए हैं, जो जवान जो दुनिया से गए हैं, हम उनके लिए श्रद्धांजलि पेश करते हैं। उनके घर वालों के लिए हम सब्र जमीन के लिए दुआ करते हैं कि अल्लाह ताला जो है उनको सब्र जमीन अता फरमाए और उनको और इस देश को जो है हिम्मत देवे और लड़ने की ताकत देवे ताकि हम इसका जो है ना खमियाजा पूरा कर सके और इसको पूरा कर सके। इसलिए मैं सरकार से दोबारा निवेदन करता हूँ, अनुवाद करता हूँ कि वो इस जवानों का जो है ना शहीद का खून का बदला ले। ये कहकर मैं अपने दौलत से जो है खत्म करता हूँ। जय हिंद जय भारत। हा हल्ला खूप भ्याड पद्धतीने झाला। आपल्या भारत मातेच्या 42 जवानांना सावध नसताना जीव गमवावा लागला। पाकिस्तानची समोरून युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून त्यांनी दहशतवाद्यांच्या आड लपून हल्ला केला आहे। पण आता भारत शांत बसणार नाही। लवकरच ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्यांच्या घरात घुसून मारले जाईल। व सरकारला विनंती केली, आपण शांत न बसता त्यांनी आपले 42 जवान मारले तर त्यांचे डबल आतंकवादी मारले पाहिजे अशा पद्धतीने आपले मनोगत मांडण्यात आले। भारतावरती काही भ्याड अतिरेक्यांनी जे की पाकिस्तानातून पाठवले गेलेले होते, असा भ्याड हल्ला काश्मीरमध्ये पुलवामा या गावात झाला आणि त्या हल्ल्यात त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले 42 जवान यांना आपला जीव गमवावा लागला। खरं तर भारताला आता 2 शत्रूंशी लढावं लागणार आहे, एक तर जो खुला शत्रू आहे आपला पाकिस्तान आणि दुसरा शत्रू जो आपल्यामध्ये बसलेला आहे, आपल्यामध्येच आहे, जो त्याच्या हित शत्रूचा या ठिकाणी पाठिंबा घेऊन तो जो पाकिस्तान जो देश आहे, जो आपल्या ज्या काश्मीरमधल्या किंवा आपल्या भारतामधल्या जे जवान आहेत त्यांना एक वेगळी दिशा देत, त्यांना वेगळं काहीतरी त्यांच्यामध्ये भरवत आणि जिहादाच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचं काम हे लोक करत आहेत। सर्वप्रथम आपल्यांना त्यांना हणून मारलं पाहिजे। मोदी साहेबांना विनंती आहे की सर्वप्रथम काश्मीरमधले जे कोणी जिहादाच्या नावाखाली आपल्या देशातील वीर जवानांविरुद्ध हल्ले करतात, आपणही पाहतो टीव्हीवरती सैन्यांविरुद्ध हल्ले होत असतात काश्मीरमध्ये, म्हणजे बाउंड्रीवरती आपल्या भारतातील सैन्य आणि आपल्या देशातील नागरिक काय करत असतात, आपल्या देशातील लोकांवरती आपल्या सैन्यावरती हल्ले करत असतात आणि त्या शूटिंग ते क्लिप ते व्हिडिओ आपण नेटवरती इकडे तिकडे व्हायरल होताना बघतो।
आपण फक्त काय करतो त्याला फॉरवर्ड करतो, सैन्यात पाठीशी कोणी उभा राहत नाही. खर तर सरकारने त्याविरुद्ध क्विक अशी ऍक्शन घेतली पाहिजे, पण पॉलिटिक्समुळं काही आपली वोट बँक किंवा मताची बँक वाचवण्यासाठी सरकार काय करतं की त्यांच्या विरुद्ध कुठली ऍक्शन घेत नाही. आपण बघतो ही व्हिडिओ क्लिप जी आहे, या व्हिडिओ क्लिप आपल्या समोर आव्हान देत असतात, एका पाठोपाठ एका सैन्याला मारलं, दोन सैन्यांना मारलं, आणि हे 42 जवान आता शहीद नाही झाले. याच्या आधी पण कितीक पण हल्ले आपल्या भारतावरती छुप्या पद्धतीने, आता फक्त हा मोठा हल्ला झाला म्हणून आपल्या सगळ्या देशासमोर आला आणि याच्यामुळे आपण सगळे एकत्र आलो. तर सगळ्यांनी एकत्र येण्याचं कारण काय की आपल्यावरती एक मोठा हल्ला आला, पण हे जे हल्ले आहेत हे आपल्यावरती कायम चालू आहेत. हे हल्ले कुठंतरी थांबले पाहिजे आणि याला एक चोख असं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान देतील अशी मला 100% गॅरंटी आहे. कारण याच्या आधी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून जे आपला जो बदला होता तो घेतला होता, आणि आता पुन्हा सुद्धा आपला देश आपल्या जवानांचं जे त्यांनी जे आत्मघाती हमला केलाय त्याचा बदला 100% घेतील. आणि आपल्यामधील जे आपले दुश्मन आहेत म्हणजे आपल्या बरोबर राहतात आणि पाकिस्तान जिंदाबाद असे म्हणणारे जे काही आहेत ते आपण आधी जे बाहेर काढले पाहिजे, त्यांच्या विरुद्ध काही क्विक ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणजे काश्मीरमध्ये असे काही नेते आहेत की जे आपल्या देशातील जवानांना एक ट्रेनिंग देत असतात, त्यांचा माइंड म्हणजे आता हा जो हमला झाला, हा जवान हा जो अतिरेकी होता हा काही कुठला बाहेरचा नव्हता, पाकिस्तानमधला नव्हता, हा कुठला होता, आपल्या देशातीलच होता. तर त्याला काय केलं पाकिस्तानमधल्या ज्या आकड्यांनी काय केलं त्याचा माइंड पूर्णपणे वॉश करून टाकला आणि त्याला वीर त्यांना त्याला आपल्या जवानांना मारण्यासाठी तयार केलं. तर असे जे तयार करणारे जे नेते हे पहिले आपण हाणून पाडले पाहिजे, याच्या विरुद्ध क्विक ऍक्शन आपल्या सरकारने घेतलं पाहिजे. त्यामुळं आपले जे दोन शत्रू आहेत, एक बाहेरचा पाकिस्तान आणि एक आपल्यामधला पाकिस्तान, हा ज्या वेळेस आपला पूर्णपणे नष्ट होणार नाही तोपर्यंत आपल्यावरचे हल्ले थांबणार नाही. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर यांच्या विरुद्ध ऍक्शन घ्या. गरज पडल्यास तर आपल्या गावातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील देशातील जे जवान आहेत ते सुद्धा सीमेवरती यायला तयार होतील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल गायकवाड, शिरसगाव.